आणि आता आणखी एक महत्त्वाची बातमी, कारण आजपासून चित्रपटगृह नाट्यगृह सुरू होत आहेत. चित्रपटगृह नाट्यगृहात 50% प्रेक्षकांची मर्यादा ठेवण्याचं बंधन आहे. कोरोना नियमांचं पालन सक्तीचं आहे. आजपासून जलतरण तलावसुद्धा खुले होत आहेत. राज्यातली चित्रपटगृह आणि नाट्यगृह आजपासून खुली होत आहेत. 50% प्रेक्षक संख्येच्या मर्यादेने सर्व चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरू होणार आहेत. प्रेक्षकांना तसंच कलाकारांना कोरोनाच्या नियमांचं काटेकोर पालन करावंच लागणार आहे. तर आजची ही महत्त्वाची बातमी आहे, आजपासून चित्रपटगृह नाट्यगृह खुली होत आहेत. खरं म्हणजे नाट्यकर्मी असतील, त्याचबरोबर इतर चित्रपट कलाकार असतील, नाट्य कलाकार असतील, त्याचबरोबर बॅकस्टेज आर्टिस्ट असतील, अनेकांचं पोट याच्यावर अवलंबून आहे. आणि आता हा व्यवसाय पुन्हा एकदा, गेले 7 महिने ठप्प होता, नाट्यगृहांना परवानगी देण्यात यावी, चित्रपटगृहांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारंवार करण्यात येत होती आणि आजपासून ही सुरू होत आहेत. मुंबईत सकाळी 9 वाजता पहिला शो आहे. पुण्यात काही वेळापूर्वी रंगभूमी पूजन पार पडलं बालगंधर्वमध्ये, तर नाशिकमध्ये साफसफाईसुद्धा करण्यात आली, सॅनिटायझेशन करण्यात आलं. आणि दादरच्या चित्रपटगृहाबाहेरून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी. प्रदीर्घ कालावधीनंतर राज्यभरातील सर्व चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे आजपासून सुरू होत आहेत. कोविड नियमांचं पालन करत ही सर्व चित्रपटगृहे आणि नाट्यगृह आजपासून सुरू होत असली तरी एकूण प्रेक्षक क्षमतेच्या 50% प्रेक्षक आतमध्ये बसतील असा नियम राज्य सरकारनं घालून दिलेला आहे. त्याचबरोबर सर्व कोविड नियमांचं पालन केलं जाईल अशी एक अपेक्षा राज्य सरकारनं या संपूर्ण चित्रपटगृहांकडून व्यक्त केलेली आहे. प्रदीर्घ कालावधी ही चित्रपटगृहे बंद होते, त्यामुळं प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी अनेक चित्रपटगृहांनी ऑफर देखील ठेवलेल्या आहेत. पहिला मॉर्निंगचा शो अनेक चित्रपटगृहांनी मोफत ठेवलेला आहे, कारण प्रेक्षकांना आपल्या चित्रपटगृहांकडे चित्रपट पाहण्यासाठी आणणं हे सर्वाधिक जास्त मोठं आव्हान सध्या चित्रपट निर्माते आणि चित्रपटगृह चालकांसमोर आहे. त्याचबरोबर नाट्य गृह देखील सुरू करण्यात आलेले आहेत. अनेक नाटक, अनेक राजकीय नेत्यांदेखील पहिले नाटक हे आपल्या कार्यकर्त्यांसाठी मोफत ठेवलेले आहेत. ह्या संपूर्ण चित्रपटसृष्टीला आणि नाट्यसृष्टीला पुन्हा एकदा नवी झळा येईल आणि सर्व पूर्वीसारखं होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. व्हिडिओ देणारे संदीप भारतीसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. खरीप लागवडीदरम्यान 10,000 पुढे गेलेले सोयाबीनचे दर आता 5,000 घरात आले आहेत, त्यामुळे दिवाळी साजरी कशी करावी असा सवाल लातूरमधल्या सोयाबीन उत्पादक विचारत आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे आधीच सोयाबीनचं पीक वाया गेलंय, त्यातच आता दरही गडगडले, त्यामुळे शेतकरी हैराण झाले. सह्याद्रीची उंची म्हणजे